नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपल्याला खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील घटक नृत्य बघायचं आहे. यासाठी आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना आपल्या जवळ किंवा समोर उभं करून आपल्याला त्यांच्याकडनं काही प्रात्यक्षिकाच्या कृती पूर्ण करून घ्यायच्या. पायल आणि ईश्वरी, तुम्ही तयार आहात का? चला तर बघा. तुम्ही घोडा बघितला आहे? घोडा कशी चाल करतो किंवा चालतो हे आपल्याला दाखवायचं आहे. तर या पद्धतीने पुढे येणार. चला, घोडा कसा चालतो करा. टबडक टबडक टबडक. ओके, या परत तशाच पद्धतीने टबडक टबडक टबडक. छान. आता बघा, घोडा झाला त्याच्यानंतर आता तुम्ही दोघं मैत्रिणी आहात की नाही. आणि बाजारात किंवा शाळेत जाताना तुम्ही अतिशय रमतगमत एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून चालत असता. तर तशीच कृती आपल्याला आज आपल्याला दाखवायची आहे. तर चला, एकमेकीच्या खांद्यावर हात ठेवा आणि रमत गमत रमत गमत चला. ओके, चला मागे या पुन्हा. ही झाली आपली रमतगमत चालण्याची कृती. आपण सुद्धा याचा सराव करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सैनिक माहिती आहे का? काय करतात सैनिक? देशाचं रक्षण करतात. बरोबर. मग सैनिकासारखं चालायचं आहे आता शिस्तबद्ध पद्धतीने. 1 2 3 स्टार्ट. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. चला मागे मागे या. लेफ्ट राईट. चला सेल्यूट करा. छान. या इकडे. तर बघा, आता याच्यानंतर सैनिकासारखं आपण सुद्धा आपल्या मनामध्ये देशाविषयी देशभक्ती आणि राष्ट्राचा जो विचार आहे तो आपल्या मनात असलाच पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला तुम्हाला रुबाबात चालायचं आहे. तुमच्या वडिलांनी किंवा आईने छान गोष्ट तुमच्याकडे आणली आणि ती तुमच्याकडेच आहे. मग तुमच्या मनात एक अभिमान निर्माण होतो. तर रुबाबात आपल्याला चालून दाखवायचं आहे. या पद्धतीने हात याच्यात करा आणि चला तिकडे. ती माझ्याकडे खूप छान वस्तू आलेली आहे. पुन्हा मागे या. छान. बघा, आता काय होतं, रोजच्या जीवनामध्ये आपण काहीतरी वस्तू विसरून जातो. शाळेत जायचं असेल, गावाला जायचं असेल, तर या धांदरटपणामध्ये काही वस्तू आपण विसरतो. तर मग ती विसरलं, तुम्हाला घाई झाली, मग कशी दाखवणार ती घाई? त्यासाठी खाली बस. अरे बाप रे, माझी वस्तू हरवली. चला चला धावा धावा धावा. हां, या पद्धतीने आपण काहीतरी घाईमध्ये असतो. आता बघा मित्रांनो, आपल्याला नमस्कार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं किंवा आपल्या मित्राला अभिवादन करणं हे आपण नेहमी करत असतो. आणि याच्यासाठी वेगवेगळ्या नमस्काराच्या पद्धती प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळ्या असतात आणि त्या आपल्याला याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर नमस्कार आपल्याला करून दाखवायचं आहे. कोणी आला आपल्याकडे तर आपण कसा करतो? जरा जोरात नमस्कार. काय करतो आपण? पुन्हा करा नमस्कार. आता हा झाला नमस्काराचा एक प्रकार. आता वाकून पण नमस्कार करतात. मग वाकून नमस्कार करा. नमस्कार. आणखी एकदा नमस्कार. पुन्हा एकदा करायचं आहे का? बरं, नमस्कार. छान. आता बघा, आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी, आता नुकताच 26 जानेवारी साजरा केला, त्यावेळेस झेंड्याला आपण काय करतो? सॅल्यूट देत असतो. चला सॅल्यूट देऊन दाखवा. या पद्धतीने हात खाली. पुन्हा एकदा सॅल्यूट. छान. या पद्धतीने तुम्ही पण कृती करा बरं का. त्यानंतर बघा, जुन्या काळात शिवाजी महाराज आणि यांच्या काळामध्ये राजांना मुजरा केला जायचा. तर मुजरा मी तुम्हाला सांगतो. एक हात मागे घ्या, डावा हात मागे पाय आणि म्हणा मुजरा महाराज मुजरा. म्हणा खाली वाकून अजून एकदा मुजरा महाराज मुजरा. या पद्धतीने नमस्काराच्या वेगवेगळ्या प्रकार ज्या कृती आहेत त्या आपण आपल्या विद्यार्थ्यांकडनं याचं प्रात्यक्षिक चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे. त्याचा सराव होणं गरजेचं आहे आणि याच्यातूनच मुलांना नृत्याच्या पायाभूत हालचाली समजणार आहे.